उच्च न्यायालय द्वारा दिलेल्या निर्णयाचा सन्मान करून भव्य श्रीराम मंदिर निर्माण करण्याहेतु श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्या द्वारा 15 जानेवारी 2021 ते 27 फेब्रुवारी पर्यंत निधी समर्पण अभियान सुरू आहे. या अभियानाच्या अंतर्गत दिल्लीच्या मंगलपुरी क्षेत्रात राहणारे बजरंग दलाचे कार्यकर्ते रिंकू शर्मा अन्य राम भक्तांसोबत निधी गोळा करत होते. निधी गोळा करताना येथील एका समाजकंटकाने निधी जमा करू नका अशा सदर राम भक्तास धमक्या दिल्या गेल्या. 10 फेब्रुवारी रोजी रिंकू शर्मा आपल्या भावासोबत निधी संग्रह करून घरी परतला आणि रात्री 10 च्या सुमारास त्याच क्षेत्रामध्ये राहणारा समाजकंटक आपल्या साथीदारांसोबत येऊन रिंकूच्या घरात घुसला आणि त्याच्या परिवाराला हल्ला करून परिवारातल्या महिलांना व पुरुषांना मारहाण केली आणि रिंकू याच्या पाठीत चाबूक मारून त्याची हत्या केली. हत्या केल्यानंतर त्याच्या परिवाराला सुद्धा धमक्या दिल्या. अशा जिहादी समाजकंटक याला कठोर शिक्षा व्हावी जेणेकरून अशा कृत्य करणाऱ्या समाजकंटकांमध्ये भीती निर्माण व्हावी तसेच देशामध्ये विविध ठिकाणी अशाच प्रकारे घटना घडू नये या मागणीकरिता निवेदन देण्यात आले. या घटनेतील अर्थ हे सगळं सुनियोजित षडयंत्र असल्याचा आरोप सुद्धा बजरंग दलाच्या वतीने करण्यात आला. या घटनेतील अर्थ हे सगळं सुनियोजित षडयंत्र असल्याचा आरोप सुद्धा बजरंग दलाच्या वतीने यावेळेस करण्यात आला. राष्ट्राचे महामहिम राष्ट्रपती यांना उपविभागीय अधिकारी जळगाव दामोद यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले. निवेदन उपविभागीय अधिकारी यांच्या अनुपस्थितीत नायब तहसीलदार सूर्यवंशी यांनी स्वीकारले. निवेदन देताना बजरंग दलाचे जिल्हा संयोजक नंदू दलाल, ज्ञानेश्वर कवाडे, गणेश वसुले, अजय वंडाळे, सचिन हागे, राजेश मिसाळ, शरद गोतकार, सोमेश लाड यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. त्यावर सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला तेव्हापासून त्या राम जन्मभूमी अयोध्या तीर्थक्षेत्र यांनी 15 जानेवारी ते 27 फेब्रुवारी असा निधी संकलन हा अभियान चालू केला आहे. त्याकरता सगळं देशभरामध्ये अभियान चालू आहे आणि अभियान चालू असताना दिल्लीमध्ये आपला एक रिंकू शर्मा नावाचा एक बजरंग दलाचा कार्यकर्ता आहे तोही अभियानामध्ये सामील होता. तर 10 फेब्रुवारी रोजी काही मुस्लिम जिहादी आक्रमक लोकांनी त्याला धमकावून की वाय निधी समर्पण तू करू संकलन तू करू नको जास्त उडायला लागला अशा धमक्या देऊन त्याच्या घरी घरी देऊन तरी दिल्यात तरी त्यांना ऐकलं नाही आणि जय श्रीरामचे नारे देत त्यांना हे सगळं निधी संकलन केलं. रात्री 10 वाजता 10 फेब्रुवारीला त्याला चाकू मारून त्याची हत्या करण्यात आली. त्या समर्थनाला आम्ही हे निवेदन देत आहे आणि अशा या आक्रमक जिहादियांवर कठोर कठोर कारवाई हो असे आमच्या एकूण बजरंग दल जळगाव जमावकडून